उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही दोन्ही नाच बघू आणि त्यावर निर्णय घेऊ. फक्त उद्याचा दिवस आहे तुम्हाला तालीम करायला. हॅलो. हा मानस, ऐक ना, मला स्पीक करशील प्लीज? हो, मी फोन करतो तुला. काय म्हणाली रे आता? काय नाही, असं जनरल. काय नाही? नाही. नक्की? हो. थँक्स बडी. हा, मला पिक केल्याबद्दल थँक्यू. अरे इट्स ओके, एवढं काय त्याच्यात. ऐक ना राधा. हा, तुला एक विचारू? विचार ना. तू मला जेव्हा फोन केला होतास तेव्हा तुझं पहिलं वाक्य म्हणजे काय काय बोललीस? तुम्हाला ऐकायला नाही आलं. हेच की मला पिक करशील का? काय काय रे? हा, नाही नाही काय नाही काय नाही. एनी प्रॉब्लेम? नाही नाही प्रॉब्लेम काय नाही, ते ऐकायला नाही आलं ना म्हणून जस्ट विचारलं तुला. ओके. नाही तू जा, मला जरा काम आहे. मी अगं नाही, मी नंतर येतो ना, जरा जाऊन येतो. ओके, बाय बाय. हा मानस, मला स्पीक करशील प्लीज? काय म्हणाली रे आता? काय नाही, असं जनरल. नक्की? हो. आय नो, आय मिस यू अ लॉट. अगं पण काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. थोडा तू कोणाला मिस करणार आहेस? मित्र की मैत्रीण? अगं मित्रच. अच्छा. आज बहुतेक सगळ्यांनीच माझ्याशी खोटं बोलायचा दिवस आहे. हे बघताय, योग्य वेळ आल्यावर मी तुला नक्की सांगेन. तू कशी योग्य वेळ आल्यावर मला सांगणार आहेस? अगदी तसच. हॅलो. काय? काय नाही, सहज. अचानक माझी आठवण. कशी? अगं गम्मतच झाली. ती आपली राधा आहे ना? आपली नाही, तुझी. अगं आपली म्हणजे आपल्या माहितीतली. आपल्या नाही, तुझ्या. हा तेच ते. तेच ते नाही, ती फक्त तुझ्या माहितीत आहे आणि तुझी. माझा काय संबंध? ओके. तर झालं असं की तिने मला सांगितलं की मला घरी ड्रॉप कर म्हणून. बर. आणि सगळं एवढं पटापट झालं ना की तुला सांगायला वेळ मिळाला नाही. डन. म्हणजे बाय. तर काय करू मी? राधा कुठे? ती आज जेवायचं नाही म्हणाली. मनस मनस मनस, थांब थांब थांब. मी आज सगळ्यांसाठी पिझ्झा मागवलाय. अगं मी स्वयंपाक केलाय ना पण सगळा. आंटी, घरचं तुम्ही रोजच जेवता ना, मग आज पिझ्झा ट्राय करून बघा. मानस घे. थँक्यू. अगं मला घ्या अंकल, खाऊन बघा. आले.
मला बस मी जातो. अरे मना थोडा भात तर घे. नाही मला नको बस बस. अरे मानस बाबा पिझ्झा छान असतं खाऊन बघ. बस तेच काय तूच खा पिझ्झा मला नकोय. बोल वैदेही सॉरी. मानस प्रश्न सॉरीचा नाहीये. तू माझ्याशी खोट का बोललास? अग मला भीती वाटली तू तू रागवली असतीस तर. अरे मानस रागवली असते तर रागवले असते पण आले असते ना तुझ्याशी परत बोलायला आत्ता आले तशी. हो मग हे बघ मानस खोट ही नात्याला लागणारी वाळवी आहे. ती एकदा लागली ना की नाती आतून पोखरली जाऊन ठिसूळ होतात आणि एखाद्या लहानशा धक्क्याने तुटून जातात. हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव ह्यापुढे कितीही त्रासदायक असलं तरी तरी फक्त खरं बोलायचं. खोट्याची वाळवी आपल्या नात्याला लावून आपलं नातं पोखरू नाही द्यायचं. हो वैदेही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके इट्स रिअली ओके. ऐक आय लव्ह यू टू. एनिवे तू झोप आता शांतपणे झोप. डोंट वरी उद्या भेटू आपण. हा गुड नाईट. गुड नाईट. उद्या भेटू बघूया उद्या काय नवीन नाटक होतंय ते. काय चिरंजीव कॉलेज काय म्हणते? मस्त. आणि डान्स आणि तुमचं काय ते ड्रामा प्रॅक्टिस? हो सुरू आहे. आणि अभ्यास काय म्हणतोय? अरे कोण तू थांब मी बघते खा. मी विचारलं की अभ्यास काय म्हणतोय? हो चाललंय ना. गुड मॉर्निंग आंटी. गुड मॉर्निंग. ये ये मॉर्निंग अंकल. मॉर्निंग मानस. गुड मॉर्निंग. काय ब्रेकफास्टला? पोहे. थांब मी आंटी. हो सॉरी. शंभर वेळा सांगायला लागत शूज चपला बाहेर काढ म्हणून. हो आज FM वर एवढी पकाऊ गाणी लागली होती ना धावायच्या ऐवजी झोपायचं मुडत होता. पकाऊ म्हणजे? पकाऊ म्हणजे बोरिंग. आज कुठल्या तरी जुन्या सिंगरची डेथ अनिव्हर्सरी इट सीम्स. अरे करा पण आम्हाला का त्रास? आम्हाला आवडतात ती गाणी. नक्कीच. आय मीन तुमच्या जनरेशनला ती आवडणारच पण आम्हाला का ऐकवताय? सो बोरिंग. म्हणजे जुनं ते सगळं बोरिंगच का? असं मी म्हणालेच नाही अंकल पण जे नाही आवडत ते नाही ना. मला सांगा तुम्हाला हिप हॉप आवडतं का? नाही. नाही ना तेच आहे. जनरेशन गॅप म्हणजे बदललेल्या आवडी निवडी. दॅट्स इट. एकमेकांच्या आवडी निवडींचा रिस्पेक्ट करू बस. चला मी आटपतो. आज जनरेशन गॅप या शब्दाची नवीन व्याख्या कळलेली आहे मला. उशीर होतोय मला. मला थोडा चहा देता? हो देते. राधा तू कमाल आहेस. कमाल नाही फक्त थोडीशी ब्लंट आहे. बाकी जनरेशन गॅप ही आहेच आणि ती असणारच नाही का? नाही बाबा मला नाही पडत. मला असं वाटतं की जनरेशन गॅप ही मानण्यावर आहे. आता हे काय नवीन? अरे थांब ना मी काय बोलते ते ऐकून तर घे. हा तर बाबा मला असं वाटतं की प्रत्येक जनरेशन कडून जे चांगलं आहे ते शिकाव आणि मुळात आपण ते एक्सेप्ट केलं ना तर गॅप वगैरे आपल्याला जाणवणारच नाही. अगदी बरोबर आहे पण हे लक्षात कोण घेत? आम्ही तुमची आणि तुम्ही आमची. जनरेशन गॅप गृहित धरून एकमेकांना मनसोक्त शिव्या घालतोच ना. पण बाबा मला असं वाटतं शिव्या घालण्यात
तुमचं जनरेशन जरा पुढे आहे. अरे आम्ही फारच समजून घेतो तुम्हाला. येस, पण तुम्ही कुठे समजून घेता आम्हाला? एक मिनिट, मी तुम्हाला समजून घेत नाही. अरे ए बाबा, मी तुमचा बाप कमी आणि मित्र जास्त आहे ना. अहो बाबा, तुम्ही म्हणजे तुमची जनरेशन आणि आम्ही म्हणजे आमची जनरेशन. हे बघा बाबा, तुमची जनरेशन आहे ना ती स्वतःवर ओढवून घेते बरं का. ते एक दिल फटका तुला, तुम्ही दोघं आणि मी आपण एकाच जनरेशनचे आहोत. काय ग फुलपाखरू? येस बाबा. एक्सक्यूज मी, एक मिनिट. काय ग याच काय चालू आहे? ते तोच योग्य वेळ आल्यावर सांगेल असं म्हणाले. पण आता माझी वेळ झाली आहे कॉलेजला जायची. सो सी यू, बाय. ओके. चहा पिणार? ए आकाश, दोन कटिंग आहे, एकदम कडक, एकदम मसाला मार के इलायची विलायची डाल के. काय बोलताय? तू स्वतःच कर ना, तुम्ही या बाहेर. हे पाठव आपला नेहमीचा टेबल. सेट रेडी. आकाश, अरे हे काय लागलंय? अरे बघ असं काय करतो, नीट बघ, नीट बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, मागे बघ. अरे असं काय करतो? लागलंय रंग काढाय. नाही ना, नाही नाही, बघ बघ, नाही काही आहे. अरे नाही नाही, सॉरी सॉरी. अरे वा आकाश, कडक एकदम मसाला मार के. कमाल आहे यार चेतन आणि गौर्याची ना, कमाल आहे. हो ना, त्यांना नेहमी लेट करतात. आय स्वेअर मॅन. पण समीर, ते दोघे ना कॉलेजला आले तेवढं नक्की. कशावरून? त्या गौऱ्याचा कॉल आला होता मला. नुसतं कॉलेजला येण्यात काय पॉइंट आहे? तसं तर कॉलेजला उकिडवे पण आले. ए समीर ऐक ना, ऐक ना, आपण ना गौऱ्याच्या जागी उकिडवे सरांना घेऊयात. डान्स बसवायचा आपल्याला, सर्कस नाही. बरोबर आहे, बरोबर. पण ते दोघं आहेत तरी कुठे? दोघं नाही, तिघ. तिघ? मानस पण नाही आलाय अजून. मानस, गाडी थांबव. का थांबव? हा जाम घंटा आलाय कॉलेजला जायचा. आज परत काहीतरी नवीन होईल. बघूया. काय बघूया? तुला माहितीये का, काल जे काही झालं ना त्यामुळे सगळ्या मुली जाम वैतागल्या. का हो, बघूया. छान, तू ना बघूया बघूया एवढंच म्हण. ओके, मग काय नाचू का आता मी? ते तर आपल्याला करायचंच आहे कॉलेजमध्ये जाऊन. हा ते आहे. हा समीर बोल. हॅलो मानस, कुठे आहेस? मी इकडेच आहे, कॉलेजच्या जवळ. का कॉलेज जवळ काय आहेस? कॉलेजमध्ये का नाही आहेस तू अजून? अरे ते ट्रॅफिक ट्रॅफिक मध्ये होतो जरा. सॉरी, येतो येतो. अरे यार, ये यार पटकन ये डूड. हो, आज त्या पोरींना धडकी भरेल असा परफॉर्मन्स करायचा आपल्याला. कम ऑन मॅन, कम क्विक. हो येतो येतो, चल बाय बाय. या चल बाय. काय झालं? काय नाही, हेच मुलींना धडकी भरवा, ऍटिट्यूड दाखवा, बोलू नका, कंटाळा आलाय सगळ्याचा माहितीये. सिरियसली या आता प्लीज, काहीतरी जादू होऊ द्या. चला चल, मला जायचंय ना पण. अरे वा आकाश, भारी रे भारी. मजा आली चहा प्यायला.
तर अरे काय अभ्यास करतोय तू? अरे अभ्यास नाही महत्त्वाचं आहे तुला. अभ्यास चेत्या तुझा भाऊ आज हार्ट फेलने मरणार बहुतेक. का ती बघ स्माइल दिली तिने मला. मग मर का? मला कॉम्पिटिशन कमी होईल. लालक मित्र रे वहिनी आहे ती तुझी. स्माइल दिलं म्हणून वहिनी. येस मग जा भीड कर भीड भेटू ना. अरे इंट्रो घे जा जा जा. तुझा भाऊ कस काम फत्ते करून येतो. हाय हाय. नाव काय तुझ? श्रेया. श्रेया काय झालं? दोन मिनिट बस ना. था काय काय नाही. अरे हिम्मत नाही तुझ्यात. काय बोलता नाही आला दोन शब्द तुला? आता मी बॉक कस बोलतो? सोपं असत हे बघ. ऐक एक मिनिट मी आलेच. आपण आता नक्की जिंकणार. ए वैदू करेक्ट टाइम वर आली आहेस तू. म्हणजे म्हणजे आज धमाल येणार आहे. धमाल? येस. कसली? कळेल लवकरच कळेल. काय वर्ष काय चाललंय तुमचं? चला आपण रिहर्सल हॉल मध्ये जाऊया. आज असंही मुलांना रिहर्सल नाही करता येणार. मला कोण काही सांगेल का काय चाललंय? अगं वर्षा तानिया मिशन सक्सेसफुल. सीरियसली? अरे काय चाललंय मला कोण काही सांगेल का? वर्ष तुम्हाला का नाही सांगत? काय काही नाही जा जा मी भेटते नंतर तुला. थँक्यू. मला काही नाही उशीर होतोय माहितीये तुझ्यामुळे उशीर होतो काय माहिती. कुठे राहिले ते? हो ना यार ते चेतन गौर्या कॉल पण उचलत नाही आणि नक्की काय झालंय ना ते पण कळत नाही. अरे जोर नको. अरे अरे तुम्ही काय मॅरेथॉन पळून आलात का? ए मॅरेथॉन परवडली रे. अरे पण ही ना ही परेड नकोच नकोच. अरे गौर्या बोल ना. ये काय झालं तुम्हाला? हे गौर्या. अरे पोटाची वाट लागली रे मित्रांनो. अरे यार पण आता आपलं रिहर्सल कोण करणार? सॉरी हळू सॉरी सॉरी ऐक सॉरी मॅन सॉरी. अरे कंट्रोल कस तरी करतोय रे. कंट्रोल गेला. अरे अरे काय काय चेतन काय करणार? अरे माझा कंट्रोल कंट्रोल होता. अरे 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 काय चाललंय? याला म्हणतात शेरा सवाशे. तानिया आज रिहर्सल मुळे जरा जास्तच दमछाक झालेली दिसते. हो ना
वर दोन विकेटही पडल्यात. आता बाकी तीन. जाऊ दे आपण रिहर्सल करू. आपण करू. चल रे मानस. चला चला चला.